प्रताप, मला जरा तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचंय. बोल ना. आपण गावामध्ये योजना राबवणार आहे, तुला माहिती आहे ना? हा, माझी कन्या भाग्यवान महिला योजना. हो ना? बरोबर. त्याचा सरकारला आपण अर्ज केलाय आणि त्या अर्जावरती आपले विरोधी पक्षनेते आबासाहेबांची मला सही हवी आहे. मी बोलले त्यांच्याशी, ते सही द्यायला तयार आहेत. चांगलं आहे की? चांगलं आहे, पण आता थोड्याच वेळात ते पंचायत ऑफिस मध्ये पोहोचत आहेत. त्याच्यामुळे तू आता ही सगळी कामं बाजूला ठेव आणि पहिले पंचायत ऑफिस मध्ये जा, आणि काही झालं ना तरी त्यांची सही पहिले घेऊन ये. ओके, डन. अरे वा, अगं इथे का थांबलीयस? प्रतापसाठी आणलेस ना ते दूध? मध्ये ना. एक मिनिट रमा, मला एक गोष्ट लक्षात आलीये. मी तुमच्याशी बोलल्यापासून तुम्ही जरा जास्तच जबाबदारीने वागायला लागलात. जबाबदारीने वागायचं म्हणजे एकमेकांना टाळायचं, असं असतं का रमा? काय प्रताप? अरे घरामध्ये कामं करत असताना तुम्ही एकमेकांसमोर येणारच आहात, त्याच्यासाठी तुम्हाला एकमेकांशी बोलायलाच लागणार आहे. मग काय तेव्हा तुझं तोंड पूर्वेला आणि तुझं पश्चिमेला असं वागणार आहात का? जबाबदारीने वागा म्हणजे मला एवढंच सांगायचं होतं की तुमचं हे नातं, तुमचं प्रेम जगासमोर येईल असं काहीही करू नका. बाहेर गावात असताना थोडं जपून वागा. आणि आपलं घर म्हणजे काही गाव नाहीये, इथे तुम्ही मनमोकळेपणाने वागूच शकता आणि त्याची सुरुवात आत्तापासून करा. रमा, तो ग्लास प्रतापच्या हातात आणून दे. आणि प्रताप, तू आज पंचायत ऑफिसला जाताना रमाला बरोबर घेऊन जा. ती योजना तिला व्यवस्थित समजवून सांग, म्हणजे गावातल्या इतर मुलींना ती व्यवस्थित सांगू शकेल. ठीक आहे? हो. रमा, आई थोडक्यात काय म्हणाली हे समजलं ना तुम्हाला? समजते, पण तुम्हाला आता खोडा करायला परवाना मिळाला असं समजू नका. त्यासाठी मला परवानगीची गरज नाही आणि मी काय मुद्दाम खोडा नाही काढत. हो का? आता तुम्ही हे मला सांगा. खरंच तुम्हाला पाहिलं ना की खोड्या कराव्याशा वाटतात. छोटे, मला तुम्हाला पंचायत ऑफिसात जायचंय ना? हो, माहिती आहे मला. अहो मग जायला उशीर झाला तर बाईसाहेब ओरडतील. त्यासाठी तुम्ही आहात ना मला सांभाळून घ्यायला. त्याला शब्द दिलाय ना? हो, तुमच्या पिंट्या दादाला मी शब्द दिलाय. त्याची परवानगी नसेल तर मी तुम्हाला भेटणार सुद्धा नाही. चला, आपल्याला पंचायत ऑफिस मध्ये जायचंय, निघायला हवं. मामी आली की लगेच निघू. तिला जी काय काम असतील ती सांगते आणि मी निघू. बर. काय एवढी लेखापडी करते ग? शाळेत पण एवढी केली नव्हती तू कधी? अगो मला काय काय पाहिजे ना त्याची यादी करते. करत बस, निघते मी. अग ऐक, होत चालीये, ऐकून जा. अग पण मी काय करणार आहे ऐकून? अग काही राहिलं तर नाही ना, जरा बघून घे ना तू. ऐकू, चल. हा, पाच जोडी चपला, पाच कानातले, पाच गळ्यातले, पाच रंगाचे लिपस्टिक, पाच रंगाचे काजळ. पाच रंगाचं काजळ? नाही म्हणजे एकाच रंगाचं काजळ पण त्याच्या पाच डब्या. एवढ्या पाच पाच गोष्टी कशाला हव्यात ग तुला? अगं आता मी पोटोशी आहे, बाळाची काळजी नको का घ्यायला? होय, एवढ्या सगळ्या गोष्टीने बाळाची काळजी कशी का घेणार ग तू? अगं आता ह्या सगळ्या वस्तू आणल्यावर मी खुश होणार नाही का? मग मी खुश म्हटल्यावर माझं पोटातलं बाळ पण खुश राहणार. अगं तुझ्यासाठी एवढा खर्च करायचा फालतूचा म्हणल्यानंतर कुठली योजना आहे का ते बघायला लागणार, नाही तर पतसंस्थेमधून मला कर्ज काढायला लागणार नाही का?
तुला कोण सांगतय पण मी तर त्या रमा बद्दल बोलते हे सगळं रमाला आणायला सांगते मी अगं तिनं झाड लावलंय का पैशाच तुला नाही माहित ती तिकडे किती पैसे कमवतीये बाई साहेब तिला सारखे पैसे देत राहतात तू एक काम कर हे तिच्याकडे यादी दे आणि तिला सांग अगं मग तिला काही तू सांगूच नको मी सांगल काय फोनवर सांगायचं दे हे धर हे घेऊन जा आय तरी बाई जा आय एक काम कर मला 100 रुपये दे ना का बाळाला आईस्क्रीम खावीशी वाटतीये कधीची म्हणून मागतीये बाळाच्या नावर लुटत जा मला सारख्या देते बघू नको गोळे फाडून बघते घ्या सांभाळून सांभाळायला कोणीतरी आहे म्हणजे सारखा तोल गेलाच पाहिजे असं नाही ना आणि काय आहे असा तोल गेला तरी चालेल पण तसा तोल जाऊ देऊ नका तुम्ही कुठेही गेला तरी तुमच्यावर लक्ष आहे माझं ही गोष्ट लक्षात ठेवा अरे खरंच त्यांचा तोल गेला पाहिलंय मी म्हणूनच तुमच्याकडे कुठली सफाई नाही मागितली होतं असं कधी कधी तू इथे कसा ती आमच्यावर लक्ष ठेवू नये हो प्रतापराव काही एवढीच काम आहेत का मला आबासाहेब येणार आहेत आता पंचायतीत तुमची काय ती योजना आहे ना त्याची कागदपत्र तयार ठेवायला सांगितलेत ठीक आहे येतो आतमध्ये आपण बसून बोलूया रमे आता जरा सांभाळून चाल बर का नाही काय तोल गेला तर प्रतापराव नाही ना सांभाळायला ते तर गेले पुढं निघू रमे काय आज सहज फेरफटका मारायला आली का पंचायतीच्या ऑफिसमध्ये वाड्यावरची सगळी कामं सोडून आणि ते पण छोट्या मालकांसोबत अरे नाही पिंटा दादा बाईसाहेबांनी पाठवलं म्हणून आले अच्छा त्या म्हणाल्या का की रमे जा जरा पंचायतीच्या ऑफिसमध्ये फेरफटका मारून ये नाही आता ते महिला योजनेबद्दलची समजी माहिती घ्यायला सांगितली म्हणजे कसं गावातल्या समजा बायकांना सांगता येईल ना त्यांना समजवता येईल महिला योजनेबद्दल तुला मला नाही विचारते मला माहिती नसतात योजना अरे पण काय योजना आहे कशी आहे कोणाकोणाची माहिती आहे मला काहीच ठाऊक नव्हतं खरंच सांगते मला फक्त बाईसाहेब म्हणाला म्हणून आले मी मग एकटी यायचं ना छोट्या मालकांसोबत यायची काय गरज होती काय रमे काय विचारतोय मी अरे पिंटा दादा ते भी इकडेच येणार होते म्हणून ते म्हणाले सोबतच ते चल म्हणाले आणि तू निघाली ते लाख बोलतील ग पण तुला कळायला पाहिजे ना पोरीच्या जातीनं असं परक्या माणसाबरोबर कितपत जावं आणि तू म्हणशील की परके कुठं मी तर तिथं काम करते ते तर छोटे मालक आहे का नाही हे बघ रमे लोकांसाठी तू एक मुलगी आहे आणि तू एक मुलगा आणि याच्याबद्दल लोक काय विचार करतायत हे मी तुला सांगायला पाहिजे का आणि तुला प्रतापरावांसोबत अंतर ठेवून वागायला जमत नसत तर एक गोष्ट स्पष्ट सांगतो माझी तुम्हाला संमती नाही आणि एक गोष्ट लक्षात ठेव जोपर्यंत माझी खात्री पटत नाही की प्रतापचं तुझ्यावर खरंच प्रेम आहे तोपर्यंत मला तुमचं एकत्र असणं मान्य नाही रमा जा तुला योजना समजून सांगायला आतुर झालेत वाटतं प्रतापराव जा म्हणजे
मला कधी कधी ना रामाचं फार नवल वाटतं बघ. का ग? अगं इथं कामाला सुरुवात केली काय, कामात चमक दाखवली काय, सगळ्या जबाबदाऱ्या घेतल्या काय, आणि काय म्हणते ते केअरटेकर पण झाली बघ. खरंच लय भारी आहे ती. पण मंजू, माझ्या मनातली एक गोष्ट सांगू का तुला? सांग की. म्हणजे रामाचं कौतुक वाटतं मला, पण काळजी पण वाटते ग. मावशी, कशाला काळजी करतेस तू तिची? अगं तसं नाही, पण एवढी मोठी जबाबदारी घ्यायची सवय नाही आहे ग तिला, आणि त्यातनं छोटे मालक पण त्यांच्या कामासाठी आजकाल तिला घेऊन जातात. जमणार आहे का ग तिला एवढं सगळं? का नाही जमणार सरला? तुला काय वाटतं, रमा कच्चा लिंबू आहे, तिला जमणार नाही ती सगळी कामं? तसं नाही जी. अगं सरला, जेव्हा आपली मुलं आपल्यापासून लांब जातात, स्वतःची कामं स्वतः करायला लागतात ना, तेव्हा त्यांच्या ताकदीचा, त्यांच्या क्षमतेचा आपल्याला अंदाज येतो. आणि रमा तर खूप चांगली तयार होती. वजी, पण एखाद्या कामात तिच्यातनं काही चूक झाली तर मग काय होत आहे? तिच्या चुका सांभाळायला आम्ही आहोत ना. रमा कमी शिकलेली असली ना तरी खूप हुशार आहे. कुठल्याही कामामध्ये काही अडचण आली ना तरी त्यातनं ती मार्ग काढते आणि काम पूर्ण करतेच. त्या बाबतीत ती खूप हाटते बघा. तिचा हाच गुण तिला खूप पुढे घेऊन जाणार आहे. प्रत्येक गोष्टीत तिला यश मिळेलच. बस बी एक सांगू, तुम्ही रमाचं जेव्हा असं कौतुक करता ना, मला फार भारी वाटतं बघा. हे वरवरचं कौतुक नाही आहे. तिने आत्तापर्यंत जे काही केलंय ना ते बघूनच मी हे बोलते. वैजी, रमाला ना कुठलं पण काम द्या, अगदी मन लावून करते बघा ती. खरं तर आमच्यावर जबाबदारी आहे तिची, पण तिनेच घराची जबाबदारी घेतल्यासारखं झालंय. माझी सुमी, माझी लेख, अहो ती जे माझ्यासाठी करणार नाही ना तेवढं सगळं रमा करते. जपती मालती. काय म्हणते सिमरन? ती काय म्हणत नाही ती इच्छा. म्हणजे? अहो काय सांगू आता, महागड्या वस्तू खरेदी करत असते. म्हणजे असे खरेदी करायचे डोळे लागलेत काय असं वाटायला लागले. आणि तिला अशा अवस्थेत नाहीतरी कसं म्हणायचं हो? आता बाळणपण समोर आलं ना जी, पैसा गाठीशी बांधून ठेवायला हवा. पण तिच्या डोळ्यात सगळा खर्च होतोय. पैसा कसा जमून ठेवायचा ना ते काही कळना झालंय मला. अगं नको काळजी करूस, मी तुम्हाला सांगितलं ना. अगं सरला, बऱ्याच नवीन योजना येत आहेत महिलांसाठी, त्याचा फायदा करून घ्या. मी तुम्हाला सांगितलंय ना, तुम्हाला नाही कळलं तर मला विचारत जा. मी सांगेन तुम्हाला कुठल्या योजनेतून तुम्हाला आर्थिक लाभ मिळू शकतो. मंजू, तू सुद्धा अर्ज भरून टाक माझी कन्या भाग्यवान योजनेसाठी. रमाला सगळी माहिती घ्यायला सांगितलंय मी. जी बायसाहेब. तुम्ही गावातल्या बायकांसाठी एवढं सगळं करताना म्हणून आम्ही टिकून होत बघा. आणि तर दोरुळाच्या भाकरीच्या भुग्याची जुळवाजुळव करताना ना दमछाक होती हो आमची. अगं तीच दमछाक होऊ नये म्हणूनच तर योजना आणतोय ना आम्ही गावात. जी, फक्त आता विरोधकांनी त्याच्यामध्ये मोडता घालू नये म्हणजे झालं. देव त्यांना सुदबुद्धी देव. आलेच. रमा, आपण गावामध्ये रावसाहेबांच्या पुढाकाराने माझी कन्या भाग्यवान ही योजना आणणार. या योजनेमध्ये आपण महिलांना शिक्षण, आरोग्य, गृहउद्योग यासाठी आर्थिक मदत करणार आहोत. अहो पर छोटे मालक, मी आता काय झालं? विचार की प्रश्न, विचार विचार. तू पण भाग्यवान कन्याच आहे, विचार. विचारत होत. म्हणजे जर का एका घरात दोन मुली असतील तरी बी त्या दोघींना या योजनेचा फायदा होईल ना? दोन मुलींची दोन वेगवेगळी स्वप्न असू शकतात ना, मग घरातल्या प्रत्येक मुलीचं स्वप्न पूर्ण व्हावं यासाठी योजना. या योजनेमध्ये आपण कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न बघून त्यांना अनुदान देणार आहोत. पण मग छोटे मालक, हे कोण आणि कसं ठरवतं की कोणाला किती अनुदान द्यायचं? गाव पातळीवर रावसाहेब एक समिती नेमतील. ती समिती ठरव की कोणाला किती अनुदान द्यायचं. समिती एक यादी तयार करेल आणि ती यादी सरकारला देण्यात येईल. अजीब या सावकाश. या बसा. कसा आहात? मी बरी आहे. तू कसा आहेस रे बाबा? मी बरा आहे. तुम्ही कसं येणं केलं? काही नाही रे, बाईसाहेब म्हणल्या
नवीन योजना आहे ती, म्हणून म्हटलं माहिती काढून घ्यावी म्हणून आले. आजी काय होतंय? नाही रे, उन्हात ना आले ना, जरा गरगरलं. रमा जरा पाणी घेऊन या. आजी तुम्ही इथं यायला नको होत, मी कोणाला तरी पाठवलं असतं तुमच्या घरी योजना समजून सांगायला. पाणी पे. बरी आहे मी. भलं होईल बघ. आता बरं वाटतंय ना? हो. बघितले का, तुमच्या योजनेचे 22 लाभार्थी असे आपतायत. ही अवस्था झाली महिलांची तुमच्या राज्यात, आणि म्हणूनच आबासाहेबांनी पाठिंबा दिलाय तुम्हाला. हा बोलाई. आले का रे आबासाहेब? नाही अजून. कधी येणार आहेत? अगं येतील ना. तुला काय एवढी चिंता वाटते त्यांच्या येण्याची? अरे तुला माहिती आहे ना तो माणूस कसा आहे. बरं आई, रावसाहेबांनी या योजनेबद्दल पालकमंत्र्यांकडे शब्द टाकलाय. आता रावसाहेबांनी शब्द टाकला म्हटल्यावर ती आबासाहेबांनी त्याच्यामध्ये खोडा घातलाच पाहिजे. तेच तर करत आलेत ना ते आजपर्यंत. आपण कुठलीही चांगली योजना या गावामध्ये राबवायचं ठरवलं ना की ती आपण आपल्या हितासाठी, आपल्या पक्षाच्या हितासाठी कशी वापरतो हे लोकांना दाखवून द्यायच. अरे या माणसामुळे आपल्या गावामध्ये खूप चांगल्या योजना आल्या नाहीयेत रे. बर बघ तुम्ही काय करायचं. बरं, रावसाहेबांनी एक करायला सांगितलंय. काहीही झालं तरी या योजनेमध्ये आबासाहेबांना आधी सामील करून घ्या. त्यांची अर्जावरती आधी सही घ्या. म्हणजे कसं? नुसता तोंडी पाठिंबा नको ना, लेखी असलेला बरा, म्हणजे आपल्या डोक्याला ताप नाही. अगं आई, एवढं काय अडलं त्यांच्यापासून? समजा त्यांनी सही नाही केली तर काय फरक पडणार आहे का? हे बघ प्रताप, आपल्याला कोणाशीही वाद घालायचा नाही. रावसाहेबांनी सांगितलंय विरोधकांना बरोबर घेऊन ह्या योजना चालवा. त्यांचा पाठिंबा आपल्याला बरोबर असणं खूप महत्वाचं आहे. थोडी मानपानाची अपेक्षा करतील ते करू आपण. आई आता हे तुम्हाला. हे बघ प्रताप, चांगल्या कामासाठी थोडा त्यांना मोठेपणा द्यायला लागला ना तर काहीच हरकत नाहीये. आणि हे रावसाहेबांनी सांगितलंय हे लक्षात ठेव. तेव्हा काहीही झालं तरी त्यांची अर्जावरती सही घेऊन ये. ठीक आहे, घेतो मी सह्या. बाय. सॉरी आजी, बोला काय म्हणताय? काय म्हणणार, आता ही योजना आपल्या गावात आली ना की अजून बरं वाटेल बघ. माझ्या नातीना तालुक्याला शिकायचंय रे, लवकर ही योजना येऊ दे. आजी तुम्ही अजिबात काळजी करू नका, आपल्या गावात योजना येणार म्हणजे येणारच. फक्त अशा योजना राबवायच्या म्हणजे विरोधकांचा जरा पाठिंबा हवा, म्हणजे योजना चांगल्या पद्धतीने राबवता येतात. त्यासाठीच विरोधक समर्थक म्हणून इथं आले. आबासाहेब बस. कसं आहे, पाचवडच्या सगळ्या विकास कामाची, लोकांच्या प्रगतीची, कल्याणाची सगळी कामं आपल्यापासून सुरू व्हायला पाहिजेत. काय प्रतापराव, खरं आहे ना? बरोबर आहे आबासाहेब, पण कुठल्याही चांगल्या कामाची सुरुवात तेव्हाच होईल जेव्हा चांगल्या सवयीची सुरुवात तुमच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याकडून होईल. म्हणजे? म्हणजे तुम्ही बाहेर लावलेला बोर्ड वाचलेला दिसत नाही मला. अरे पंचायत समिती पाचवड वाचला की? वाचला तो नाही. कृपया पादत्राणे बाहेर काढावीत. हा बोल. जाऊ द्या हो. अहो तुम्ही मोठे तत्वनिष्ठ आहे आम्हाला माहित आहे, पण अशा छोट्या मोठ्या गोष्टीसाठी तत्व पाळण्यात वेळ वाया घालू नका. ते सही करून जाऊ द्या आम्हाला. अहो आम्हाला बाई काम आहे, लवकर डोक्याचा भोगा करताय. अनाधिक कागदपत्र सही करून टाकतो या. हो सही कराच तुम्ही, पण आधी चप्पल बाहेर काढून, हा इथला नियम आहे. आम्ही नियम पाळू म्हणताय या आमच्या चपला बाहेर काढून येऊ म्हणताय? बर. हे पोरी, इथं आतमध्ये चपला चालत नाही, नियम कळला ना तुला? बाय.
अरे वा 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 वा, खूप हुशार आहेस तू. मग एक काम कर, हे माझ्या चपला काढ आणि बाहेर नेऊन ठेव. आबासाहेब, तुम्ही काय बोलताय हे कळतंय का तुम्हाला? प्रतापराव, काय झालं? तुम्हाला काय एवढ्या मिरच्या जोमल्या? काय बी झालं, किती बी झालं तरी ती नोकरच आहे ना. पण आमच्याकडे नोकर माणसं ही काम करते. तुमच्याकडे चप्पल उचलतात, ती तुमचे पाय धुतात, ती तुमचा अभिषेक घालतात, हे मी तुम्हाला विचारलेलंच नाही. आणि असं जर करत जरी असतील ना, तरीही ते चुकीचं आहे. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे ह्यांना नोकर म्हणायची तुमची हिंमत कशी झाली? आता नोकराला नोकर म्हणायला हिंमत कशाला पाहिजे? तुमच्याकडे काय नोकराला साहेब मालक म्हणतात की काय? आबासाहेब, तोंड सांभाळून बोला. तुम्ही आधी तुमची चप्पल बाहेर काढा, हा इथला नियम आहे. काय उगाच वाटण्यात फिरताय प्रतापराव? एक तर तुम्ही तो लिहिलेला नियम नीट वाचा. कृपया आपली पादत्राणे आपणच काढून ठेवावीत असं लिहायला पाहिजे होतं का नाही? आधी चपला बाहेर काढून या. आबासाहेब देशमुखांच्या तोंडातून एकदा शब्द बाहेर पडला की शेवटचा समजायचं. आम्ही या चपला काढणार नाही, या मुलीनं त्या नेऊन ठेवायच्या बाहेर. मी असताना असं काहीही होणार नाही. तुमची चप्पल तुम्हीच बाहेर काढून या.